नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आराधी किचनमध्ये. आज मी आपण खमंग कुसकुशीत शंकरपाळ्या बघणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मस्त अशा खमंग कुसकुशीत आपण परफेक्ट शंकरपाळ्या करणार आहोत. बघू शकता तुम्ही, एकसुद्धा शंकरपाळी तेलामध्ये सुटलेली नाही आहे. अगदी परफेक्ट शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. शंकरपाळ्या करण्यासाठी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि 1/2 किलो तूप घेतलेले आहे आणि चवीपुरते मीठ, आणखी 1/2 किलो दूध आणि 1/2 किलो साखर घेतलेली आहे. आता जे आपण दूध घेतलेले आहे ते गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण 1/2 किलो साखर विरघळवून घेणार आहोत. या दुधामध्ये पूर्णपणे साखर विरघळवून घ्यावी. बघू शकता तुम्ही, आपली पूर्ण साखर दुधामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता आपण हे 15 ते 20 मिनिट थंड करून घेऊया. थंड केल्यानंतरच हे मिश्रण पिठामध्ये घालावे. 1 किलो मैदा घेतलेला आहे, तो आपण चाळून घेऊया. पहिल्यांदा पीठ व्यवस्थित चाळून घेऊन त्यामध्ये कडक गरम केलेले तूप यामध्ये घालून घ्यावे आणि त्याचबरोबर त्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यावे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तूप पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थित घ्यावे. तूप पिठामध्ये कडक गरम करून घातल्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. आता पूर्णपणे तूप पिठामध्ये मिक्स झालेले आहे. आता आपण जे साखर दुधामध्ये विरघळून घेतलेले आहे ते दूध आपण थोडे थोडे करून यामध्ये घालून याचे पीठ मळून घेऊया. दुधाचे मिश्रण जर कमी पडले तर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यावे. शंकरपाळीचे पीठ हे घट्ट मळून घ्यावे लागते, त्यासाठी थोडे थोडे पाणी घालून यामध्ये हे पीठ मळून घ्यावे. बघू शकता तुम्ही, छान असे शंकरपाळीचे आपले पीठ मळून झालेले आहे. आता आपण हे 1 तास भिजत ठेवूया. जितके जास्त वेळ आपण पीठ भिजवून घेईल तितक्या शंकरपाळ्या चांगल्या होतात. शंकरपाळीचे पीठ आपले भिजलेले आहे. आता आपण त्याचे गोळे करून हे लाटून घेऊया. आपल्याला कितपत जाडीचे शंकरपाळे हवे आहेत त्या जाडीचे आपण इथे लाटुंबी लाटून घ्यावे. त्यानंतर आपण छान अशा शंकरपाळ्या पाडून घ्याव्यात.
आणखी एक मी लाटुंबी लाटून त्याच्या शंकरपाळ्या कट करून घेते. Thank you.
बघा कशा मस्त आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊया. थोड्या थोड्या तेलामध्ये घालून आपण ह्या शंकरपाळ्या तळून घ्याव्यात. तेल गरम झालेले आहे की नाही ते थोडा गोळा टाकून चेक करावे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी आणि त्यावरती या शंकरपाळ्या तळून घ्याव्यात. खूप मोठ्या फ्लेमवरती शंकरपाळ्या तळू नयेत. बघू शकता तुम्ही आपल्या तेलामध्ये एकही शंकरपाळी फुटलेली नाही आहे. अगदी परफेक्ट शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि अगदी खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. छान असा सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण या शंकरपाळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. थंड झाल्यानंतर शंकरपाळीला आणखी कलर येतो, त्यासाठी या कलरवरती शंकरपाळ्या तेलामधून काढून घ्याव्यात. मस्त खमंग खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आवडली असेल तर रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन लवकर मिळेल. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.